भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी आता आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचं निधन झालं आहे. प्रणवजांच्या अशाच काही वेगवेगळ्या आठवणी आज मी जागवणार आहे आणि त्यामधली एक सगळ्यांच्या कायम लक्षात असलेली आठवण म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी येऊन ज्यावेळी ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते त्यावेळी मातोश्रीवरती जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीची शिष्टाई किंवा मध्यस्थी केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी. तर त्यावेळी नेमकं काय घडलं या सगळ्याबाबत आज आपण बोलणार आहोत. पण ही घटना आज महत्त्वाची का आहे, महाविकास आघाडीशी तिचं काही नातं आहे का, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यातला अजून एक मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याने थेट मातोश्रीवर जाण्याची ही पहिलीच वेळ होती आणि म्हणूनच या घटनेचं महत्त्व अधिक आहे. अगदी तारखेनुसार सांगायचं झालं तर ही भेट झाली 13 जुलै 2012. या भेटीला मी जसं मगाशीसुद्धा म्हणाला की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा होता की UPA उमेदवाराला शिवसेनेने दिलेला पाठिंबा यासाठी शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मध्यस्थी केली होती. त्यामुळे या भेटीला सुद्धा पवार उपस्थित होते. 10 ते 15 मिनटं तिघांमध्ये ही चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये मुखर्जी फक्त एकच वाक्य बोलले की मी थँक्स म्हणायला आज मातोश्रीवरती आलेलो आहे की शिवसेनेने मला पाठिंबा दिला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की काही सिक्रेट चर्चा झाली, मात्र त्याचे कुठलेही तपशील मी सांगणार नाही. या भेटीचा किंवा ह्या पाठिंब्याचा उपयोग नंतर महाविकास आघाडीला कसा झाला हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच दिवशी मुखर्जी यांच्या विरुद्ध जे उमेदवार होते PA संगमा यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती भेट होऊ शकली नाही. आणि त्यावेळी तिथल्या पत्रकारांनी बाळासाहेबांना हा सुद्धा प्रश्न विचारला की संगमा यांची भेट का नाही झाली किंवा त्यांना तुम्ही भेट नाकारलीत का. तर बाळासाहेबांनी एक इंटरेस्टिंग उत्तर दिलं की संगमा हे सुद्धा माझे मित्र आहेत पण ही भेट होऊ शकली नाही. जर ते संगमा यांना भेटले असते तर थोडंसं कन्फ्यूज झालं असतं की सकाळी मुखर्जींना भेटलेत किंवा संध्याकाळी मुखर्जींना भेटलेत आणि दुपारी संगमांना भेटलेत, मग नक्की शिवसेनेची भूमिका काय, अशी थोडीतरी चर्चा झाली असती. मात्र हे कुठलंही कन्फ्युजन करण्याचा स्वभाव हा बाळासाहेब ठाकरेंचा नव्हता आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी संगमा यांना भेट नाकारली असेल. पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती झाले, त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला, त्यांना जवळपास 70% मतं मिळाली तर PA संगमा यांना 30% मतांवरती समाधान मानावं लागलं. जाता जाता अजून एक मुद्दा, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आत्ता रिसेंटली जी महाविकास आघाडी फॉर्म होत होती त्यावेळी पुन्हा पुन्हा म्हटलं जात होतं की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे आणि शिवसेनेचा जो कायमचा त्यांचा स्पष्ट भूमिका आहे, स्पष्ट मुद्दा आहे, तो हिंदुत्व आहे, त्यामुळे मूळ विचार यांचे खूप वेगळे तर यांचं कसं पटणार. आणि त्यावेळी काँग्रेसच्या हायकमांडशी बोलताना ज्या नेत्यांना वाटत होतं की महाविकास आघाडी व्हावी त्यांनी वारंवार या मुद्द्याची आठवण करून दिली की त्यावेळी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला म्हणजे प्रणवदांना पाठिंबा दिला होता, कुठेतरी हायकमांडचं मन वळवण्यामध्ये या मुद्द्याची मदत झाली असं सुद्धा म्हटलं जातं किंवा याचा दाखला हायकमांडला पटला असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे थेट त्या भेटीचा आजच्या राजकारणाशी संबंध नसला तरी त्यावेळी एक नातं विणलं गेलं ज्याची परिणिती आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघतोय असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमतला फॉलो करायला मात्र विसरू नका.